बसत ना तुम्हाला क्षेत्ररक्षण जल्द से जल्द यहां पर लगाना है। इस मैच के लिए अंपायर रहेंगे दिनेश नाइक और सूर्यकांत मोरे जी, और बल्लेबाजों को जल्द से जल्द यहां पर भेजना है। ओपनिंग प्लेयर जल्द से जल्द मैदान पर भेजने हैं आपको। टॉस जीतने के बाद जेडी स्पोर्ट्स यहां पर बैटिंग करने वाली है। यूनिक स्पोर्ट्स यहां पर फील्डिंग उन्होंने करने का निर्णय लिया है। ओपनिंग बल्लेबाज जल्द से जल्द यहां पर भेजने हैं मैदान पर प्लीज। और ये आने वाले 20 मिनट्स में आपको ये चार ओवर खत्म करने हैं। द ओपनिंग प्लेयर इज अराइविंग ऑन द ग्राउंड। क्या नाम इनका? बाबू नाम क्या उसका? परवेज और दीपक यहां पर आ चुके हैं मैदान पर। और गेंदबाज जो की है अबुजार पहला ओवर लेके आ रहे हैं अपनी टीम के लिए। इससे पहले बेहतरीन मैच दिखाई दिया, अच्छा एंटरटेनमेंट यहां पर हो रहा है। हालांकि आज इस टूर्नामेंट का चौथा दिन है, चौथे दिन में हम अभी भी बहुत सारे मैचेस यहां पर होने वाले हैं। और यहां पर शुरुआत करेंगे गेंदबाज अबुजाद, और स्ट्राइक पर रहेंगे परवेज, नॉन स्ट्राइक गेंद पर है दीपक। दीपक स्ट्राइक पर है, परवेज नॉन स्ट्राइक गेंद पर रहेंगे। और अबुजार जो कि पहला ओवर लेके आ रहे हैं, हालांकि दोनों की कोशिश रहेगी ज्यादा से ज्यादा रन बनाने की रहेगी बल्लेबाजों की। मैच की शुरुआत यहां पर स्ट्राइक पर रहेंगे दीपक। नेवर की पहली गेंद, अच्छा ड्राइव किया, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, हालांकि ऑन द राइज खेला था, शुरुआत की है, अपना खाता खोला, अपनी टीम का भी उन्होंने खाता खोला, एक रन अपनी टीम के लिए उन्होंने बनाया। स्ट्राइक को रोटेट किया, स्ट्राइक पर रहेंगे अभी परवेज। चार ओवर का मुकाबला है, ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश रहेगी। इस बीच ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी थी गेंद, स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन बीट हुए थे बल्लेबाज, और साथ ही साथ बीट हुए थे विकेट कीपर। मोठा प्रहार पाहायला मिळतोय या ठिकाणी, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळतोय, वाइड अप लॉन्ग ऑन मध्ये पहिला धक्का पाहतोय आपण जेडी स्पोर्ट संघाला। तर नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर नदीम, अतिशय वेगाने चेंडूची फेकी पाहायला मिळतोय परंतु उजव्याच्या खूपच बाहेर, पंचांचा व्हाईटचा इशारा तो आहे। पहिली अवांतर धाव धावल फळकावर जोडताना एक बाद दोन धाव संख्या आपण पाहतोय जेडी स्पोर्ट संघाची। नाणेफेकी जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय आपण पाहतोय फलंदाजी करण्याचा, परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र
ज्याप्रमाणे फलंदाजी व्हायला हवी होती त्याप्रमाणे मात्र फलंदाजीची सुरुवात मात्र झाली नाही। थोडासा दूर ना फटका खेळला होता, ऑफसाइडचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळतो या ठिकाणी आणि तोपर्यंत संधी प्राप्त झाली फलंदाजांना, दोन धावा अतिशय सहजपणे पूर्ण केल्या। मित्रांनो यानंतर आपण दुसऱ्या फेरीतल्या सामन्यांना सुरुवात करणार आहोत, दोन्ही संघांना तयारीत राहायचंय। जय गावदेवी कोंबरपाडा आणि गौसिया स्पोर्ट पहिला डाव झाल्यानंतर आपण एक समर्ज कक्षामध्ये यायचंय। मोठा प्रहार पाहायला मिळतो, चेंडू आकाशामध्ये हवेत, ओ माय गॉड, झेल सुट्ट जीवन दिला जातो या फलंदाज दीपकला आणि हा झेल नक्कीच महागड सुद्धा ठरू शकतोय। ज्याप्रमाणे आक्रमकता पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून, धावसंख्या दोनने पुढे सरकताना एक बाद सहा, अबुजरचा विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय परंतु शत्ररक्षण मात्र त्याला साथ देत नाही। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, हलक्या हाताने चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळतोय आणि चांगला शत्ररक्षण पाहतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये। तर अशा रीतीने पहिल्या षटकाची इथे समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या एक बाद सात, सात रन लॉस ऑफ वन विकेट। लेकिन अबुजार ने, मैं तो कहूंगा यहां से योगेश पहले ओवर में केवल कम से कम रन खर्च किए और एक महत्वपूर्ण विकेट जो कि परवेज का उन्होंने लिया है, हालांकि यहां पर कैच भी छोड़ा था लॉन्ग ऑन पर जो कि खिलाड़ी थे जितेंद्र थे, कैच के नीचे आए थे लेकिन वहां पर जज नहीं कर पाए, मौका मिला स्ट्राइक पर। अभी स्ट्राइक पर रहेंगे रिहान, दीपक है स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर रहेंगे नदीन और गेंदबाज के लाया है कसम ने, और की पहली गेंद हल्के हाथों से खेला वहां पर बॉलर, खुद वहां पर गेंदबाज थे कलेक्ट किया और यहां पर रन आउट। योगेश आपने देखा कि किस तरीके से वहां पर कलेक्ट किया और अपने हाथ में बल्कि नहीं रखा तो विकेटों पे फेंक भी दिया और रसम ने स्वतःला सावरू शकला नाही, ज्याप्रमाणे फॉलो थ्रो मध्ये चेंडूची अडवणी केली होती गोलंदाजाने आणि त्यानंतर आपण बघितलं ते सुंदर थ्रो पाहतो इष्टांवर आदळला आणि इथे मात्र नदीमची खेळी समाप्त पाहायला मिळते। तर बागुल सर आपण काय म्हणू शकता, जो नाणेफेक जिंकल्याने फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता आतापर्यंत तरी माझ्या मते चुकीचा ठरतोय जेडी स्पोर्ट्स संघासाठी। देखिए यहां पर हर एक टीम ने जो कि टॉस जीतने के बाद हर दम हमने देखा है कि मैक्सिमम लिमिटेड ओवर्स में क्षेत्ररक्षण किया जाता है, लेकिन इन्होंने एक अलग ही यहां पर निर्णय लिया है और मैं तो कहूंगा कि एक अच्छा निर्णय साबित करने की कोशिश जरूर करनी होगी अभी उनको, ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे, अगर 35-40 भी रन बनते हैं तो एक अच्छा मुकाबला देख सकते हैं निश्चितपणे। परंतु त्या धावांपर्यंत जाण्याचा इथे प्रयत्न असेल फलंदाजाला, प्रयत्न करावा लागेल कारण एका पाठोमाग एक गडी बाद होत आहेत आणि येणाऱ्या फलंदाजा नक्कीच थोडासा दडपण सुद्धा आपण पाहू शकतो। देखेंगे अगली गेंद, इस बीच प्रहार करना चाहते थे लेकिन बल्ले पर नहीं आई गेंद। योगेश आपने देखा कि ऑफ स्टंप के बाहर ज्यादा से ज्यादा गेंद को रख रहे हैं, उनको पता है कि अगर वो लेग स्टंप के बाहर गेंद को अगर डालते हैं तो बल्लेबाज जो है आसानी से ड्राइव या तो स्ट्रोक खेल सकता है। ऑफ स्टंप के बाहर आप जब भी तेज करार गेंद करते हैं तो शायद ही थोड़ी कठिनाइयां होती है बल्लेबाज को। अच्छा यहां पर प्रयोगात्मक वेरिएशन कर रहे हैं। इस बीच फुलटॉस गेंद थी, लोअर फुलटॉस बल्ले पर नहीं आई, नहीं ले पाए ऑफ स्टंप के फिर से एक बार बाहर, लेकिन एक रन यहां पर तोड़ के लिया 22 के लेग बाइस के रूप में। योगेश आपने देखा कि ज्यादा से ज्यादा गेंदे जो रसम जो है ऑफ स्टंप के बाहर कर रहे, और आपने देखा कि लोअर फुल टॉस ब्लॉक होल में और गुड लेंथ पर ज्यादा से ज्यादा उन्होंने गेंदबाजी की है। नक्कीच एक टार्गेट ठेवला आहे गोलंदाजाने की ऑफ स्टंपचा असं मारामी करीत आहे षटकामध्ये, फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची संधी प्राप्त होऊन देणार नाही, तोच प्रयत्न पाहायला मिळतोय। अभी हवा में खेल दिया है, स्क्वेयर लेग के खिलाड़ी वहां पर नीचे आ रहे हैं और यहां पर बेहतरीन कैच उन्होंने लिया है। देखिए उनकी खुशी किस तरह की, वो झूम उठे और
एक बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन रसम द्वारा। आपने ओवर में कम से कम रन खर्च किए हैं और विकेट भी लिए हैं। नक्कीच आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ज्याप्रमाणे झेल पकडला, थोडासा अकुटपता चेंडू होता, उचली घेणारा चेंडू होता आणि त्यामुळे बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि झेल घेतल्यानंतर जो आनंद व्यक्त करायला हवा तो आनंद व्यक्त अतिशय चांगल्या रीतीने करतो यशरक्षक। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में है संदेश वखारे, साथ ही साथ योगेश पाटिल, जिनकी अच्छी कमेंट्री हम यहाँ पर सुन रहे हैं। काफी सारे मैचेस में, मेगा टूर्नामेंट्स में उन्होंने कमेंट्री की है, एक अच्छा अनुभव उनके पास है, अच्छा ज्ञान। क्रिकेट पंडित यहाँ पर हमारे साथ है। इस बीच अगली गेंद यहाँ पर अंदरूनी सिरा लगा था, गेंद जारी है सीधी फाइन लेग पर, डी फाइन लेग पर खिलाड़ी दूसरे रन के लिए मौका, और यहां पर जैसे गेंद हाथ में लिए विकेट को लगाया और यहां पर आउट। लेजी क्रिकेट यहां पर, लेजी रनिंग बिटवीन द विकेट। आपने देखा कि बल्ले को जो है घसीट कर चलना चाहिए था, थोड़ा वहां पर कमी महसूस आई, अच्छी यहां पर रनिंग बिटवीन विकेट नहीं कहूंगा, मौका था उनके पास बल की लेकिन अभाव रहा और उसी के वजह वहां पर आउट हो चुके हैं। अच्छी फील्डिंग स्क्वायर लेग पर, माफ कीजिएगा फाइन लेग पर की थी। नए बल्लेबाज आएंगे जिनका नाम है जाकिर, आ चुके हैं और अभी देखेंगे कि जाकिर किस तरीके से यहां पर बल्लेबाजी करेंगे। लेकिन योगेश ने इससे पहले कहा था आपने कि यहां पर निर्णय जो है उनका पहले बल्लेबाजी करने का थोड़ा सा यहां पर गड़बड़ दिख रही है। हालांकि टॉप ऑर्डर के बल्लेबाज कुछ नहीं कर पाए, मिडिल ऑर्डर जो बल्लेबाज है उनके ऊपर अभी जिम्मेदारी है। यहां से अगर रनों को आगे बढ़ाना होगा तो लंबे चौके लगाने होंगे, छक्के लगाने होंगे और अभी भी मुझे लगता है कि ऐसा दो ओवर अभी भी शेष है, अभी भी आधा मैच यहां से उनके पास है बैलेंस। इस बीच बल्ले पर नहीं ले पाए, अपील की थी लेकिन लेग स्टंप को यहां पर मिस करती हुई गेंद, लेग बाइस के रूप में यहां पर, और इसी के साथ ओवर की समाप्ति। दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 4 विकेटों के नुकसान पर 10। और योगेश मैं तो कहूंगा एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन। अबुजार ने अपने ओवर में 1 विकेट लिया और रन खर्च किए केवल 7, और रसम ने जो कि अपने ओवर में रन खर्च किए 3। क्या कहेंगे आप किसके बारे में? लाजवाब गेंदबाजी, कारण जर आपण बघितलं तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला, 12 चेंडूंचा डाव इथे समाप्त झाला। धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4-10, तर रकीत पूर्णपणे बॅकफूट वर आपण पाहतोय जेडी स्पोर्ट्स संघाला। संघनायक खेळण्यासाठी सज्ज होतोय, जाकीर आणि राजेंद्र अशी ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर, तर क्षमता आहे दोघांकडे, मोठे फटके खेळू शकतात। नवीन गोलंदाज सज्ज होतोय असान, लेफ्ट आर्म वरतो विकेटचा मारा करतोय, फलक चेंडू आपण पाहिला डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, पंच आमच्याकडे वळताना दिनेश नाईक व्हाईटचा इशारा येतोय। तर या धाव फलकामध्ये जर बघितला तर दुसरी व्हाईटच्या स्वरूपात आपण धाव पाहतोय असानच्या गोलंदाजीमध्ये। धावसंख्या पुढे सरकताना 4-11, तर अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळपास 20 किंवा त्यापेक्षा दावा धमा जाळा करण्याचा एक निश्चित उद्दिष्ट जर ठेवला तर एक समाधानक कामगिरी, एक लक्ष चांगला ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जाऊ शकतोय। आता मात्र स्लॉग केला जातोय, ये जाएगी साजन के घर 6 रन। वेल दॅट वॉज मिडल ऑफ द बॅट अँड दॅट इज अ डिफरंट स्टाईल, दॅट इज अ युनिक स्टाईल फ्रॉम हिम। Middle of the bat, over the mid wicket, that ball goes for the 6. He clears the distance. A lot of power behind that stroke with the strong bottom hand. अतिशय सुरेख फटका होता, जहां पर आपण संपर्क पाहायला मिळाला चेंडू आणि बॅट मध्ये, तर मोहर लागली होती त्या चेंडूवर 7 धावांची आणि पहिला षटकार जेडीच्या डावामध्ये पाहायला मिळतोय संघनायक जाकीर याच्या माध्यमातून। But Yogesh, I would request you see behind, the 12th man is looking very happy. He is smiling with the 6. नक्कीच पुन्हा स्लॉग केला जातोय, परंतु चेंडू इथे मात्र बराच वेळ हवेमध्ये, झेल सुटतोय चेंडू, धरतीला दान झाला
आणि सरळ चेंडू जातो या सीमारेषेच्या पलीकडे चौकार। मुझे लगता है कि दोनों बहुत समय से मिले नहीं और यही समय उनको मिला मिलने का। क्या छूटता हुआ और यहाँ पर मौका मिलता हुआ उसी के साथ चार। नक्कीच जी धावांची गती वेगाने वाढवा हवी होती तीच गती ते मात्र वाढते या तिसऱ्या षटकामध्ये, कारण आतापर्यंत असांचा विचार केला तर दोन चेंडू मागे तब्बल 11 धावा खर्च करतोय। थोडीसे चेंडू मध्ये थोडस काहीतरी आपल्याला पाहायला मिळतोय, काहीसा काय पंचांचा इशारा येतोय। नक्कीच पुन्हा धावाला सुरुवात होतोय, अतिशय चांगली फलंदाजी करतोय जाकीर आपल्या संघासाठी, एक षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने खेळतोय। सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडूची गती पाहायला मिळाली। जे दोन चेंडू आपण सर बघितले होते या अगोदरचे ते डाव्या स्टीवर चेंडूची फेकी झाली होती, परंतु इथे नंतर आपण जर बघितला तर ऑफस्टंपचा मारा पाहायला मिळतोय, म्हणजे गोलंदाज सुद्धा काहीतरी पलटवार करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये। नक्कीच युवा गोलंदाज आहे, टॅलेंट सुद्धा त्याच्याकडे खूप आहे आणि नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये। सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता, जमिनीच्या मार्गाने जातो या दुसरी धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जो फेकी होती ती चुकीच्या दिशेने आपण पाहतोय। जर गोलंदाजाच्या दिशेने जर चेंडूला फेकला असता तर नक्की चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला काही महत्व नसतो, जे झालं ते झालं अशा प्रकारचा हा खेळ आपण पाहतोय। होण्यासाठी काही क्षणांचा वेळ लागतोय आणि करण्यासाठी खूप वेळ लागतोय, तर अशा प्रकारचा हा खेळ आपण पाहतोय। तर आपण जर भारताचा जर राष्ट्रीय खेळ म्हटला तर हॉकी, परंतु क्रिकेटला जास्त प्रशंसा मिळतोय पूर्ण भारताच्या दिशेने। मोठा प्रहार केल्याचा प्रयत्न, बेल्स इथे मात्र उडवली जाते आणि राजेंद्रची खेळी इथे मात्र समाप्त। नक्कीच बघितला आपण थोडासा शफल झाला होता उजव्या दिशेने गोलंदाज बघितला तर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी मार्गस्थ होतोय। नक्कीच पूर्णपणे शफल झाला होता आणि नंतर आपण जर बघितलं तर डावी आणि जी मिडल एसटी होती ती मात्र उद्ध्वस्त करताना अतिशय सुंदर रिप्ले आपण पाहतोय। साफसुथर टेलिकास्ट गौरव सावंत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबच्या द्वारे सुद्धा पाहू शकता आणि त्यानंतर ट्रिपल एस च्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता। या स्पर्धेचा मित्रांनो चौथा दिवस पाहतोय आपण आणि चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना। या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार केला तर मिस्टर निलेश देसले आणि नरेश जंपाल आणि त्यांना पूर्ण सहकार्य लाभलं, ते ओमकार मित्र मंडळ कुंभटपाडा आणि बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली यांचं सुद्धा मी त्यांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो जी मेहनत आपण केली या स्पर्धा सफल होण्यासाठी। सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडूची फेकी, ऑफस्टंपचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला आणि अशा रीतीने तिसऱ्या षटकाची सुद्धा इथे समाप्ती झाली। तीन षटकाच्या समाप्तीनंतर जेडी स्पोर्ट संघाची धावसंख्या 5-22। बट योगेश यू कॅन सी देअर इज स्टील लास्ट ओव्हर इज इन देअर हँड अँड आय थिंक इन द सिक्स बॉल इफ दे गो ऍटलीस्ट इफ दे मेक 10-20 स्कोर it could be a very good match. Both the teams are new teams, they are newcomers and playing with each other, and this match is really good. I have talked with them captain, they said that this is a good platform, they are giving us chance and we are lucky to playing in this ground. दरम्यान व्यासपीठावर श्री गणेश ग्राफिक्स प्रोप्रायटर मिस्टर गणेश दुमाने यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत लेट बंटी ज्युनियर ट्रॉफी 2018 मध्ये। खराब सुरुवात चौथ्या षटकाचा आपण विचार केला तर कारण व्हाईटच्या स्वरूपात चेंडूची फेकी केलतो आणि अवांतर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय। गोलंदाज सालीम यानंतर सायने 13 धावांवर खेळतोय, चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी।
स्लॉग करण्याचा प्रयत्न, सुरेख फटकार, रॉकेट षटकार पाहायला मिळतोय चेंडू मिडविकेटच्या बाहेर. ऑन इज ऑफ अली, दे कॅन टेकन ब्युटिफुली स्ट्रोक. ही हॅड डिसाइडेड बिफोर, दिस इज अ प्री प्लांट स्ट्रोक, एक्झॅक्टली फाउंड इन हिज फेवरेट एरिया अँड ही डझंट मिस सच बॉल्स टू हिट अँड वी हॅव सीन एक्झॅक्टली द एक्झाम्पल ऑफ दॅट. A beautiful six. It's a flat six from his bat. Suraka phatka pato apan midwicket cha dishene flat sixer hota. Dhavsankhya 31, loss of 5 wicket from JD Sport. Ajuni kahi chendu shillak ahet ya davatil, 4 chendu shillak ahet. Tar nakki cha shamta hai Jakir kade mote phatke khelu shakto ani nakki tyacha bat cha madun ata paryant aplyala mote phatke pahala milat ahet. शतरक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय, कारण जर बघितलं तर वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाच्या वतीने, धावा सुद्धा अतिशय वेगाने येत आहेत. तर षटकार लागल्यानंतर पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करतोय गोलंदाज सलीम, कारण आतापर्यंत दोन चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतोय, थोडासा मागला षटक ठरतोय. वारा सुद्धा अतिशय वेगाने वाहतोय अन पाहतोय आपण मैदानातून थंडगार वारा, परंतु टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय लेट बंटी ज्युनियर ट्रॉफी 2018. उलटा छेडो मोठा प्रहार, परंतु लॉंगान सीमेरेषेवर शतरक्षक होता, झेल सुटतोय आणि जीवनदान सुद्धा दिला जातोय जॅकीरला. नक्कीच हा झेल मागणा सुद्धा ठरू शकतोय. उर्वरित 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि या 3 चेंडूमध्ये अजूनही एखादा मोठा फटकार जर जॅकीरच्या बॅट मधून जर पाहायला मिळाला तर नक्कीच एक समाधानक कामगिरी पाहायला मिळेल, एक समाधानक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळू शकते. नक्कीच यॉर्करचा प्रयत्न केला होता, डाव्या इष्टीवर चेंडू होता, एक धाव नक्कीचपणे पूर्ण केले. एक धाडशी निर्णय पाहायला मिळाला दुसरी धाव घेण्याचा आणि पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय फलंदाज बाद. तर जॅकीराची खेळी समाप्त झाली वैयक्तिक. बावीस धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि धावफलकावर संघाच्या धावा जर बघितल्या तर 6-34. अजून एक चेंडू शिल्लक या डावातील. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर कौनेन. नक्कीच आपण गोलंदाजांचा विचार केला तर अबुझरने 7 धावा खर्च केल्या होत्या, रसमने 3 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर असानने 12 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर थोडासा मागला ठरतोय सलीम. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय खेळपट्टीवर, अंतिम चेंडू असेल या पहिल्या डावातील. सलीम मार्गस्थ होतोय आपल्या गोलंदाजी मार्फत, सुरेख चेंडू, दुसरी धाव घेण्याचा नक्कीच इथे धाडशी निर्णय पाहतोय, परंतु हा चेंडू पंच निर्धाव घोषित करताना, कारण एखाद्या वेळी चेंडू निर्धाव झाला आणि चेंडू जर यष्टीरक्षाच्या हातामध्ये जर विसावला तर त्या चेंडूवर कुठली धाव देण्यात येणार नाही. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती. धन्यवाद योगेश पाटील. दरम्यान मी स्वागत आणि सत्काराकडे वळतोय या उपस्थित मान्यवर श्री गणेश ग्राफिक्सचे प्रोप्रायटर गणेश धुमाने यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. या स्पर्धेचे सर्वे सर्वा नरेश झंपल आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गणेश धुमाने यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचे. मंचावर उपस्थित मान्यवर गणेश धुमाने यांचं स्वागत आणि सत्कार होईल या ठिकाणी नरेश झंपल यांच्या शुभ हस्ते. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता नरेश झंपल यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केलं जात आहे. मानाची श्वाल
त्या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिले जात आहे. त्याचबरोबर श्रीफल देखील आपण पाहू शकता. नक्कीच यानंतर मात्र जगदीश पाश्ते यांचे स्वागत आणि सत्कार होईल. कमिटी मेंबर अविनाश सामाल आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जगदीश पाश्ते यांचे स्वागत आणि सत्कार करून घ्यायचे. अविनाश सामाल जगदीश पाश्ते सर यांचे स्वागत आणि सत्कार केले जाते. या ठिकाणी आपण पाहू शकता अविनाश सामाल यांच्या शुभ हस्ते मानाची श्वाल श्रीफल आणि या स्पर्धे आठवण म्हणून सुंदर असं सन्मान चिन्ह मोमेंट आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच स्वागत आणि सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गौसिया स्फोट आणि गावदेवी कोंबरपाडा दोन्ही संघाच्या संघाने आपल्यास विनंती असेल आपण टॉस बॉक्स समोर नाणेफेकीसाठी गौसिया स्पोर्ट संघाचे संघनायक त्याचबरोबर गावदेवी कोंबरपाडा संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचे. तर उपस्थित मान्यवर या ठिकाणी श्री गणेश ग्राफिक्स चे प्रोप्रायटर गणेश धुमाने सर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायचे. नक्कीच गणेश धुमाने सर आपण विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. तर नाणेफेकीचा कॉल होतोय आणि नाणेफेकीचा कॉल मात्र गावदेवी स्पोर्ट कोंबरपाडा या संघाकडे लागतोय. आता संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकी अजून लागलाय निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतोय याच मुख्य कारण काय? मुख्य कारण तर असं आहे का आम्हाला समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये थांबवायचं आहे. तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्यामागे असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्याकडे तुला फार अपेक्षा असेल? एक राजू आणि ऋतिक. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबाबत तुझं मत काय? खूप चांगला असं प्रदर्शन इथं बंटी स्पोर्ट्सतर्फे केलेलं आहे आणि इथं आम्हाला चांगला वाटतोय देऊन खेळून. धन्यवाद सामना तुला शुभेच्छा. त्यानंतर मात्र गौसिया स्पोर्ट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच टॉस अगर आप जीत जाते तो आपका डिसिजन क्या रहता? बैटिंग करते पहले. बैटिंग करते मतलब जो मांगते वो मिल रहा है. बैटिंग करते हुए का कितने रनों तक देखते हो आप? 45 जाने तक. कौन से ऐसे बैट्समैन है जिनके ऊपर पूरा भरोसा रहेगा? साजिद है, अनवर है. धन्यवाद सामने साठी तुम्हाला देखील शुभेच्छा. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. तर चला आपण चालू असलेल्या सामन्याकडे बोलतोय. जडी स्पोर्ट संघाची धावसंख्या आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 पाहिली होती. 35 धावांचं आव्हान असणार आहे युनिक स्पोर्ट या संघासमोर. तर पाहूया 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण सलामीची जोडी मैदानात पाठवू. षटकातील पहिला चेंडू या हलक्या हाताने खेळून काढलाय.
एक धाव पूर्ण चेंडूला मात्र सन्मान दिला होता, मानवंदना देऊन पहिली धाव पूर्ण करतो या ठिकाणी रशाम। या धावेशी मात्र स्वतःच तसे संघाचं खातं लेला सलामीवीर रशाम। तर यावेळेस मात्र मनोज हा खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहतोय। गोलंदाज आफाक पहिलं षटक हातालतोय गवसी या स्पोर्ट या संघाकडनं। नक्कीच जेडी स्पोर्ट संघाचा फ्रंट लाईन गोलंदाजा पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण आफाक याला पाहतोय। पहिल्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी पेश केला होता आफाक या गोलंदाजाने। एक धाव खर्च केली, यावेळेस मात्र डावकर फलंदाजा सामना करण्यासाठी सज्ज होतोय। षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, स्ट्रेट डाईव्ह केला जातो, चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये अडवला जातो। त्या दरम्यान एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही। आपण चालू असलेला सामना जेडी स्पोर्ट आणि युनिक स्पोर्ट या दोन संघात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण सलामीची झडू मैदानात पाहतोय। षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज वळतोय। यावेळेस मात्र सुरेख चेंडू बॅटची काढतोय, थर्ड मॅनला चेंडू लावला जातोय। हॅलो, यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, मात्र हवा तसा संपर्क नव्हता। नक्कीच हवा तसा समाचार काही घेता आला नाही फलंदाजाला। ड्राईव्ह केला होता, ऑन ड्राईव्हचा फटका आपण ऑफ ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहिला। एकच धाव मिळते, नक्कीच धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या मात्र पाच झालेली आहे। या चेंडूचा जर विचार केला तर दोन धावा मिळाल्या। आपण 35 धावांचं पाठलाग करताना या ठिकाणी युनिक स्पोर्ट या संघाला पाहतोय। पुन्हा एकदा आफाक हा गोलंदाज वळतोय षटकातील पुढील चेंडू। यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑफ ड्राईव्ह केला जातोय, चेंडू अडवला जातो। त्या दरम्यान एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही। अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे। आपण षटक क्रमांक पहिला पाहतोय आफाक या गोलंदाजाचा। पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार। यावेळेस मात्र एक सुरेख फटका ठोकतो रेशम आपल्या संघासाठी। नक्कीच पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे। आपण धावसंख्या धावफलकावर 12 पाहतोय, जी आवश्यक धाव गती आहे ती या ठिकाणी नक्कीच त्याहून अधिक धावा आलेल्या आहेत। 12 धावा जमा करण्यात यश आलंय ते म्हणजे युनिक स्पोर्ट या संघाला। मात्र या ठिकाणावर अचूक टप्प्याची गोलंदाजी हातालावी लागेल जर सामन्यावर पकड मजबूत करायची असेल जेडी स्पोर्ट या संघाला। तर पाहूया कोणता गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन। दीपक येतोय दुसरं षटक घेऊन। त्या दरम्यान मनोज हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय, डावखुरा फलंदाज पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय। षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय दीपक। यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑन ड्राईव्ह केलं जातंय, चेंडू जोपर्यंत आफाक अडवतोय आणि फेकी करतोय त्या दरम्यान मात्र एकच धाव मिळेल। धावसंख्या मात्र एक ने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकर आपण 13 पाहतोय। नक्कीच 35 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र सुरेख सुरुवात करून दिलेला आहे या सलामी विलानी युनिक स्पोर्ट या संघाला।
यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता, चेंडू मात्र सरळ यशरक्षक कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात, एक निर्धाव चेंडूची फेकी करतोय त्या ठिकाणी दीपक हा गोलंदाज, सर एक चेंडू हाताला पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भेटतोय फलंदाज भेटतोय यशरक्षक, मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी आपण पाहिला, चेंडू जो पर्यंत अडवला कोणत्या प्रकारची धाव नाही, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहतोय आपण या षटकामध्ये, दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वळतोय दीपक, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषे बाहेर षटकार, नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न होता, आपण पाहिलं की क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेवर पडला होता, अर्थातच मौका भी दिया और छक्का भी दिया, मोजून मापून मारलेला हा षटकार बरोबर पडद्यावर पडला होता चेंडू, दीपक षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू कव्हर ड्राईव्ह केला जात आहे, चेंडू कव्हर क्षेत्रात डीप कव्हरला अडवला जातो, त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते, नक्कीच सुरेख सुरुवात आपण पाहतोय इनिंग्स फोटो या संघाची, दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर चांगली नजर चांगले तालमेल दिसून येतोय दोन्ही फलंदाजांमध्ये, आणि त्याच्या जोरावर चांगली सुरुवात आपण पाहिली, 35 धावांचा पाठलाग करत असताना इनिंग्स फोटो या संघाला आपण 21 या धावसंख्येवर पाहतोय, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना, यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता, बचात्मक परेने खेळलेला हा फटका, एकच धाव मिळेल या चेंडूवर, धावसंख्या मात्र एक ने पुढे सरकते, धावसंख्या 22 झालेला आहे, आता मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता, या ठिकाणावर मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल जेडी स्पोर्ट या संघाला, तर पाहूया जेडी स्पोर्ट हा संघ कमबॅक करतोय का कि त्या उलट या लक्ष्याचा पाठलाग एक साधा सरळ सोप्या पद्धतीने होतोय का आपणापर्यंत पोहोचवतील माझे साथी समालोचक योगेश पाटील, खूप खूप धन्यवाद संदेश वखारे, तर जवळपास आपण जर लक्ष्याचा विचार केला तर 35 धावांचा लक्ष होता युनिक संघासमोर, तर सुरेख चेंडू पाहायला मिळतो या निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय, धाव फटकाव धावा आपण जर बघितल्या तर बिनबाद 21 राईट हॅम्बर तो विकेटचा मारा करतोय, थोडासा चेंडू मध्ये पेस परिवर्तन केला होता, झेल सुटतोय आणि ओ माय गॉड दुसऱ्या प्रयत्नामध्ये अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये, नक्कीच एक सुंदर झेल पाहतोय आपण, पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये, ओव्हर पिच चेंडू होता, डाऊन द ग्राउंड नक्कीच खेळला होता, एका क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल सुटतोय आणि ओ माय गॉड अतिशय चांगला बॅकअप पाहायला मिळतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून, सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि सुंदर थेट प्रेक्षक पण साफ नक्कीच पाटील एका अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी, आपण या झेलचं जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला, अप्रतिम झेल नक्कीच या दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, मात्र पहिला गडी बाद झाला, रशम वैयक्तिक 17 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी, नक्कीच चांगली धावफलकावर धावा आपण पाहतोय युनिक स्पोर्ट संघाच्या माध्यमातून विचार केला तर, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा जमा केल्या होत्या, या षटकाचा विचार केला तर नक्कीच कमबॅक करतोय भोला, ब्रेक थ्रो देतोय आपल्या षटकामध्ये, बॅटची हलकी हाताने कट लागली होती, चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव नक्की सहजपणे पूर्ण करतोय, 35 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग केला जातो युनिक स्पोर्टच्या माध्यमातून, आपण जर बघितलं तर 22 धावांची पहिली भागीदारी पाहायला मिळाली दोन फलंदाजामध्ये, रशम आणि मनोज या दोन फलंदाजामध्ये, नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो जितेंद्र, पहिल्या फेरीतील मित्रांनो आपण अंतिम सामना हा पाहतोय युनिक आणि जेडी स्पोर्टच्या माध्यमातून, सुरेख स्लॉग केला जातोय, प्रयत्न चांगला होता परंतु टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सुंदर हा फटका
चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। नक्कीच आपण केक स्ट्रिकच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी एक पेस्टी देतोय मित्रांनो। त्याच दिशेने हा फटका केला होता फलंदाज जितेंद्रने, ज्याप्रमाणे त्याची शरीर सृष्टी जर बघितली तर अतिशय जाडजूड आणि त्याचप्रमाणे अतिशय मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। नक्कीच पाटील, या फटक्याशी मात्र इनिंग्स फोडा संघ मजबूत स्थितीत। सुरेख फटका डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय आणि चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय या युनिटच्या माध्यमातून। ज्या ज्या वेळी मोठे फटके येतात त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत अजूनही 7 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता, विजयाच्या जवळपास युनिक स्पोर्ट संघ सुलाख करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, त्याच उद्दिष्टाने फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होता, परंतु डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडूची फेकी आपण पाहतोय। अवांतर धावांपासून वाचावं लागेल गोलंदाजांना। नक्कीच वाटेल, दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय की आव्हान छोटस आहे, त्यामध्ये व्हाईट चेंडू। नक्कीच ओरपे चेंडू, सुरेख फटका, चेंडू लॉग अप आणि लॉंगच्या मध्ये चेंडू सीमेरेषेच्या बाहेर षटकार आणि जेडी स्पोर्ट या स्पर्धेच्या बाहेर। हार्ड लक जेडी अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन युनिक स्पोर्ट। तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर ऑलराउंडर परफॉर्मन्स 13-17 रनों की पारी केली और एक ओवर में 3 रन सिर्फ खर्च किए और एक विकेट भी लिया था और उस खिलाड़ी का नाम है रशम, मैन ऑफ द मैच। नक्कीच रशम, आपणास विनंती असेल आपण आपल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर जायचे। तर मॅन ऑफ द मॅच रशम आपण थोडीशी घाई करायची आहे उपस्थित मान्यवर व्यासपीठ।